हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आणि जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्ही चेकआउट करणार आहोत, सो आता आम्ही चेकआउट करतो. आमचं ऑलमोस्ट आम्ही रेडी झालेलो, 9:30 झालेच. सो आज पूर्ण दिवस आम्ही काय करणार आहोत, ऑफकोर्स महाबळेश्वरमध्ये अजून एक दिवस असणार आहोत, उद्या आम्ही घरी जाणार आहोत. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट, काय काय गोष्टी एक्सप्लोर करतो, कुठे कुठे फिरतो, आणि आमच्या दोन्ही आई किती मजा करतायत ते नक्कीच बघा आजच्या ब्लॉग. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज एंगल वर्ल्ड. मी आयसन, अँड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग, अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. आणि एवढा गडबड चालले सगळे. सो हॅव्हिंग अ ग्रेट टाइम विथ फॅमिली. आजी आणि नाथ इकडे बघ, स्माइल. आपण इथं आलो होतो ना, ते पाचगणीला आहे, आपण महाबळेश्वर मध्ये होतो. सो आम्ही तिकडनं चेकआउट केलं आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलो. ह्याच्या आधी आम्ही जिथे होतो, केडीज विला, ज्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, तो सुद्धा एक्झॅक्ट मॅप्रोच्या पाठीमागे होता. आणि हा पण मॅप्रोच्या जवळच आहे, म्हणजे थँक गॉड आम्हाला महाबळेश्वरच्या इथे तसं नियर बाय मॅप्रोच मिळालं आहे आणि छान मिळालं आहे. द बेस्ट पार्ट ऑफ दिस विला इज की ह्याचा व्ह्यू खूप सुंदर आहे. आता किती नीट दिसतंय, आय डोंट नो. सो हा जो विला आहे तिथे किचन वगैरे नाहीये, पण 4 रूम्स आहेत, एक लिव्हिंग रूम आहे, आणि जर काही मागवायचं असेल तर अलाकार्ट सिस्टम आहे त्यांच्याकडनं. तुम्ही ते लाईक आपल्याला बनवून वगैरे देतात. सो इट्स अप टू यू. सो ह्याचं नाव आहे हिलव्ह्यू रिसॉर्ट आणि ह्याचा व्ह्यू ऍक्च्युली खूप अमेझिंग आहे. मी तुम्हाला एक मिनटं दाखवते, टूर तर मी देतेच तुम्हाला, पण त्या आधी एकदा व्ह्यू तुम्ही देखना चाहिए. लाईक जसं त्यांनी नाव दिलं आहे त्यांच्या विलाला हिल व्ह्यू, तसंच सेम लाईक आहे आणि मस्त वाटतंय, क्लोज टू नेचर, जे मला आणि सनीला युजली आवडतं. परत एकदा सांगेल, काल आम्ही ज्या विलामध्ये राहिलेलो तो खरंच खूप चांगला आहे, स्पेशियस आहे, मस्त आहे. व्ह्यू नाही आहे त्याला, स्विमिंग पूल नाही आहे, पार्किंग पण प्रॉब्लेम आहे, बट द वे दे बिहेव्ड, लाईक त्यांची मॅनेजमेंट जे आहे ते आम्हाला नाही पटले, म्हणून आम्ही तिकडनं निघालो. आणि इमिडिएटली आम्हाला त्याच कॉस्टमध्ये इकडे मिळालं, लाईक वन डेचा कॉस्ट जो तिकडे होता त्याच कॉस्टमध्ये आम्हाला इकडे हा विला मिळाला. सो आज आम्ही असणार आहोत आणि उद्या इकडचं चेकआउट आहे. सो इकडे युजली सगळ्यांचं चेकआउट 10 होतो आणि चेक इन अराउंड 12 होतो, पण आता वाजले 10. सो जस्ट बिकॉज त्यांचं एक आधीचं जे बुकिंग होतं ते कॅन्सल झालं, म्हणून आम्हाला इमिडिएटली ते मिळालं. सो खरंच हा पण एक मस्त ऑप्शन आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर येऊ शकता. एक तर 4 रूम्स आहेत आणि मोठे मोठे. सो चला तुम्हाला मी फटाफट टूर देते. सो दिस इज अ पार्किंग एरिया, इथे आहे व्ह्यू, दिस इज अ एंट्री. नाईस सा, हा आहे लिव्हिंग रूम. फ्लावर, गुड गर्ल. त्याच्यानंतर इथे येतं एक फर्स्ट बेडरूम, ज्याला प्रायव्हेट वॉशरूम सुद्धा आहे. देन इट कम्स, इथे एक डायनिंग एरिया त्यांनी केली आहे, तिथे त्यांचं ऑफिस आहे. सो ही आहे सेकंड रूम, इकडनं कदाचित व्ह्यू असेल. वाव, व्ह्यू बघ ना. आणि एवढा थंडावाय, एवढा थंडावाय, एकदम मस्त वाटतंय. म्हणजे जर आम्हाला हा विला आधी समजला असता, कदाचित जसं ते बोलले की त्यांची बुकिंग कॅन्सल झाली म्हणून आम्हाला हा विला दिसलाच नाही, आता आम्ही हा विलाच बुक केला असता, कारण हे अमेझिंग व्ह्यू आहे. सो ही झाली सेकंड रूम आणि त्याला सुद्धा एक वॉशरूम आहे. त्यानंतर कम्स अ थर्ड रूम. सो ही आहे थर्ड रूम, त्याला सुद्धा वॉशरूम आहे आणि त्याला सुद्धा एक व्ह्यू आहे. सो दोन रूम्सला व्ह्यू आहे. आणि ह्या दोघांचं काय चाललंय, कोण कुठली रूम? आज आम्ही परत एकदा सगळे सेपरेट, कारण जस्ट शाळा व्ह्यू मुळे ना.
व्ह्यू मुळे बोलतोय ना तू म्हणून ती तिसरा बेड आहे म्हणून हे बघा जस्ट बिकॉज हा एक बेड आहे ना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा नायसासाठी बेड आहे दिस इज चीटिंग सो हा ऍक्च्युली मोठी रूम आहे ही थोडीशी मास्टर रूम लाईक किड वगैरे असेल तर तुम्ही तिथे त्यांना झोपवू शकता सो दिस इज अ थर्ड रूम चिकन मी तुम्हाला मगाशी व्ह्यू दाखवला आणि नायसा इज ऑल सेट टू प्ले बॅडमिंटन बाबू आता आपल्याला एक्सप्लोअर करायचं आपण अजून नाश्ता पण नाही केला आपल्याला नाश्ता करायचा त्याच्यानंतर आपण दूर जायचं सो हा होता ओव्हरऑल विला खरंच खूप छान आहे दिस इज अ गुड ऑप्शन हिल व्ह्यू विला रिसॉर्टच येतोय माझ्या तोंडला सो ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल सो आता आम्ही आलो फूड स्टुडिओ ब्रेकफास्ट करायला इथे खाली बघाल तर इथे वॅक्स म्युझियम आहे कदाचित मिरर मेज सुद्धा आहे ज्याचे तिकीट्स तिकडे अवेलेबल आहेत ते जे बसलेत हेवाले तिकडे अवेलेबल आहे आणि व्ह्यू अमेझिंग आहे वातावरण मस्त आहे कसं वाटतंय म्हणजे मुंबईच्या त्या गर्मीत ना आपण अचानक ह्या टाइमला मुंबईमध्ये किती गर्मी असेल उभं पण नसतं राहता येत आणि तिथं मस्त थंड वाटतंय ते सुद्धा त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आतमध्ये सुद्धा तो रेस्टॉरंट आहे सो इट्स गुड टेस्ट तुम्हाला नक्कीच मी सांगेल दिस इज ऑन द वे टू आपला प्रॉपर महाबळेश्वरमध्ये आतमध्ये एंटर होतो तिकडे आहे ऑन द वे लाईक केट्स पॉईंटला आपण जिकडनं टर्न घेतो ते या साईडला आहे सो काय काय प्लॅन्स आहेत आज यश तू काय गाईड करतो पहिल्यांदा आलोय सो असं बघितलं गेलं तर महाबळेश्वरमध्ये खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतात वेन इट कम्स टू व्ह्यू व्ह्यू बघायचे असतील ना तर वेगवेगळ्या पॉईंट्सवर जाऊन तुम्ही व्ह्यू बघू शकता प्रत्येक ठिकाणी व्ह्यू आहे पण महाबळेश्वरचं मला एक काय आवडतं म्हणजे तू प्रत्येक पॉईंटवर जाशील ना तिथे थोडा वेगळा व्ह्यू असतो कारण जर आम्ही आता माथेरानला गेलो तर तिथे सगळीकडे सेमच दिसत होतं असं महाबळेश्वरचं नाही आहे तुम्ही वेगवेगळ्या व्ह्यू म्हणजे पॉईंटवर जाऊन वेगवेगळं व्ह्यू बघणार सो केट्स पॉईंट एक आहे जो मला पर्सनली खूप आवडतो एक वेगळंच व्ह्यू आहे तिकडचं आणि इव्हन तिथे खाली असं म्हणतात की त्यांनी खूप सारे आपले मूवी शूट वगैरे झालेले आहे त्यानंतर एक अजून एक पॉईंट ज्याचं नावच मला आठवत नाही ते खूप पीकवर आहे सो तिथे घोडा वगैरे नाही तिथे घोडा वगैरे वरती जातो सो आता नाहीसा आहे परत दोन्ही आया आहेत म्हणून मग कदाचित आम्ही तो स्किप करू बट केट्स पॉईंटला ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत तो इथेच आहे लाईक इकडनंच तिचा टर्न दाखवता येते सो लेट्स गो पहिले आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग थोडंसं पेट पूजा तो चाहिए काल जसं माहिती की वटपौर्णिमा आहे नो हा व्लॉग तुमच्यापर्यंत लेट येणार आहे सो माझा मी अजून उपवास सोडलेला नाही आहे मला एवढी भूक लागली आहे ना बापरे ह्याने काल एवढं यम्मी यम्मी खाल्लंय पाणीपुरी माझ्या समोर एवढं यम्मी यम्मी फूड खाल्लं काय वाटलं का तुला एकदा तरी सरळ नाही बोलतोय चला मग आता आम्ही ब्रेकफास्ट करू हॉलमध्ये मी मस्त आता ब्रेकफास्ट केलाय आणि तुम्ही खरंच ट्राय करा फूड स्टुडिओ प्युअर व्हेज आहे पण जे पण आम्ही खाल्लं ना ते खरंच खूप छान होतं लाईक डोसा मग सँडविच मिसळ पाव पावभाजी सगळं सगळं टेस्ट एकदम मस्त आणि त्याच्याच बाजूला हे सगळं वॅक्स म्युझियम आणि काय दाखवलं मिरर वगैरे सो आता आम्ही तिकडे चाललो 200 पर पर्सन आहे हे तिन्ही गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता त्या तीन गोष्टी आहेत वॉर्टेक्स वॅक्स म्युझियम आणि मिरर मेज हे बघ हे असं आहे वॉर्टेक्स आणि इव्हन रूम्स अवेलेबल आहेत सो रूम्सचे 2000 आहेत एका रूमचे 2000 जिथे आय गेस 2 to 3 पीपल कॅन अकोमोडेट आणि हे त्यात इन्क्लूड नाही आहे त्या रूम्सच्या कॉस्टमध्ये सो चला म्हणजे इनकेस जर कधी तुम्ही इथे आलात तर इथे त्यांचे रूम्ससुद्धा आहेत त्याचबरोबर इथे थोडंसं एक फन सेक्शनसुद्धा आहे
ओके पहले हे बघून घ्या बोलले ते स्टॅच्यू नंतर ओके पहिले स्टॅच्यू बघायचं या नायसा फक्त नायसाला पकड वन यश वंशच येतोय तोंडात किती स्टॅच्यूज आहेत तीनच आहेत तेरा सॉरी बोलतो तुझी बहीण आहे आतमध्ये सी यश बोलतोय अरे सगळ्यांचे नाव कन्फ्युजन होत आहे हे कोण आहे हा म्हणा त्यांची स्किन वगैरे बघ ना सेम तशीच असेल स्टीव्ह पॉल अरे स्टीव्ह जॉब्स पहिले कळलं नाही ही मेडोना आहे का नाही मार्लिन नाही सची बाई हे तुम्ही हा बसा दोघी सर दोघी आया बसलेल्या आहेत फोटो सेशनला एक पण क्षण सोडत नाही या दोघी जिथे मिळत तिथे फोटो काढतात ती तरी थोडी सिमिलर आहे हा नाही असा एवढा वाटत ना नाही ग ती पण ती थोडी फार सिमिलर आहे एवढी नाही आहे पण थोडी खरंच वाटत मी रात्री आणून ठेवले ना बाबा उभी रा तू उभी रा त्याच्यासारखी त्याच्यासारखी उभी रा ए तू धक्का फोटो काढतो इकडे बघ चला चला तशीच उभी तशीच उभी आपले बाहेर गावी आहेत ए एकमेकांचे हात पकडून जा नाही तर कन्फ्युज नायसाचं पकडा नायसा हात पकड आम्ही जर अडकलो तर कसं कळणार अरे अरे मिरर आहे ना ए पाठी पाठी राख आई बघ आई कुठे चाललेत बघ तिकडे कुठे चालला अडकले बाबा समोर बघ समोर ये यश इकडे ये इकडे ये यश नाही सर चल चल ए आईंच्याच पाठी मी पण घाबरले तिला बघून इथे पण आहे चक्कर येईल गरगर येईल पहिले पुढे का हलते हा जा ही बाबा सगळं
सो हार्डली मला असं वाटतं 10 मिनिटाचं असेल. कसं झालं? कसं वाटतं? एकदम फ्रेश. सगळ्यांना घाम फुटला. वॅक्स म्युझियम नॉर्मल आहे, आपण सगळीकडे जातो. मेज पण नॉर्मल आहे, पण ते जे वॉटेक्स होत, बापरे, इल्युजनरी. म्हणजे ते तुम्हाला किती व्हिडिओ मध्ये समजलं नाही माहित, पण जो माणूस तिथे एक्सपिरियन्स करेल ना, त्याच्यासाठी ते एक वेगळंच आहे ना. म्हणजे फक्त एक सरळ, हो, एक सरळ ब्रिज आहे. त्याच्या बाजूला एक असं सिलेंड्रिकल मोठं पाईप आहे जो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत राहतो. पण आपल्याला असं वाटतं की जो ब्रिजवर आपण उभे आहोत तो हलतोय, ते असं आहे. आणि एवढं घरघर व्हायला लागलं, पण अमेझिंग आहे. हा एकदा एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे ना, एकदा तरी ट्राय करायला पाहिजे ना. एकदाच फक्त, नंतर नाही करू शकत. चला आता लेट्स गो. काय बोलली? मी मी सगळ्या गोष्टीत घाबरते, पण मी करते. मला करायचं सगळं असतं, पण मी घाबरते.